अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते। या प्रसंगी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। याचबरोबर या ठिकाणी पोलीस दल स्थापना दिवस सुद्धा साजरा करण्यात आला। जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी आणि मान्यवर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण पोलीस स्टेशनच्या वतीने साजरी करीत आहोत। पहिल्या मुख्याध्यापिका, पहिल्या शिक्षिका ज्यांनी महिलांना शिक्षणाची दारे उघडे करून दिली, त्या स्वतः शिक्षिका होऊन मुली शिक्षित करण्यासाठी सर्वात प्रथम सावित्रीबाई फुले यांनी चळवळ सुरू केली आणि त्यामुळेच आपल्या देशात स्त्री शिक्षणाचा पाया रोवला गेला। खऱ्या अर्थानं आज ज्या महिला खांद्याला खांदा लावून पुरुषासोबत कामकाज करतात, नोकरी करतात, त्या सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। कदाचित सावित्रीबाई फुले यांनी ही चळवळ उभारली नसती तर अजूनही स्त्रिया या पुरुषापेक्षा मागे पडल्या असत्या। परंतु आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहे। काही ठिकाणी तर स्त्रिया पुरुषापेक्षाही वरचढ काम करतात। याचं सर्व श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते। आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण पोलीस स्टेशनमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।